तुम्ही जो पाहताय आणि आपल्याला मासा सापडलाय, नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप संगपाल, मराठी माणूस प्रदीप, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज आलो माझ्या गावाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भात लावणीसाठी आलो। महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये भात शेती ही पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने केली जाते आणि आमच्याकडे देखील भात शेती केली जाते। आपल्या चॅनलवरती येणारे जे 5-6 व्हिडिओ पुढचे असणार आहेत ते सगळे गावाकडचे असणार आहेत। मी मासेमारी असो, इथलं भात शेतीचं सगळी शेतीची कशाप्रकारे आम्ही कैके करतो या सगळ्या गोष्टी असो ह्या तुम्हाला पाहायला मिळतील। सगळ्या व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा। आजपासून आमच्या भात लागणीला सुरुवात होते आणि ही भात लागणी आजपासून आम्ही सुरुवात करतोय। अनेकांनी लावलंय, अनेकांनी लावायचंय, आमचं आता सध्या खाली चालू आहे। आणि आमचं लायन पण आमच्यासोबत भात लावायला चाललाय आणि असं आमच्याकडचं सगळं हे नेचर आहे। अशी भात लावून झालीत, अनेकांची अनेकांची लावायची आहेत। हे आपलं घर आहे, हे जे तुम्ही पाहताय समोर, आणि हे सगळे सह्याद्री जो इकडे पाहताय डोंगर रांग, आमच्या गाव सगळी डोंगराळ भागामध्ये। ही ताजीच भात लावलीत, गणपतीमध्ये ही मुळं पकडतील तेव्हा ती हिरवी गार दिसतील। आणि हा जो तुम्ही पाहताय या बांधातून हे पाणी येते, इतकं शुद्ध पाणी। आपल्याकडचं झऱ्याचं सगळ्यात शुद्ध पाणी या वावराला जाते। माणसं कामं करतात वाटतं कोणतरी। तात्या हो नानी, वाने काकू म हो आम्हाला काय माहिती, आम्ही एसटीने आलो। सतीदाला सांगितलं, सतीदा बोला नाही आज नाही गाडी, म्हणलं तुझ्यासाठी कुठे थांबा नाही। अशी सगळी शेती चालू आहे सध्या लोकांची। आणि असा तरवा काढलाय, याला आमच्याकडे तरवा बोलतात, जिथं हे रोप लावलं जातं मग ते उपटायचं, त्याच्या अशा मुठी बांधायच्या आणि नंतर मग ते बांधावर ठेवायचं आणि त्याच्यानंतर चिखल झाल्यानंतर पुन्हा ते लावायला आतमध्ये टाकायचं। इकडे खाली नाचणी आहे या बाजूला, ही खाली इकडं कोयना नदी, मग हे वावर लावायचं, त्याच्या खालचं लावायचं, अशी ही सगळी वावरं लावत 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 मग खाली तिकडे जाणार। पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही पाईप पाहताय, सगळे मोटरचे पाईप आहेत, मोटरीने पाणी आणलं आहे कारण झरे सध्या अजून झरप निघण्यासारखा पाऊस इकडे झाला नाही। मी शेठ ठेवा आता लागेल परत कशाला ठेवायचं अशा प्रकारे आता शेतीचं काम चालू आहे। हे वरचं वावर एकला आम्ही लावून घेतलं आणि आता खालच्यामध्ये ट्रॅक्टर पकडलाय, तिकडे जरा चढ आहे तो पावड्याने खणून घ्यायचा आहे, पाऊस पण आलाय, घे माग। आणि हा आमचा ट्रॅक्टर आहे मयादाचा,
दगड लागल दाप दाप हे लावत इकडून तिकडे जायचंय खे खेच खेच माग आणि चिखलामध्ये भात लावायची मजाच काही वेगळी आहे समोरचं एक लावलं त्याच्यावरचं एक लावलं अशी तीन वावरं लावली आणि आता जेवायची सुट्टी झाली सगळे हातपाय धुत आहेत आणि मस्तपैकी असं माळावर इकडे बसून जेवण करायचं खूप भूक लागले ट्रॅक्टर पकडला होता त्याच्यामुळं आता हे लावायचं आणि उद्या ही जी खालची तीन दिसत आहेत ही तीन लावायची जेवण झाल्यानंतर हा तरवा काढून ठेवायचा त्याच्यानंतर पुढची लावायची चला तर आता जेवण करून घेऊया आणि आमची बैल जोडी आहे पांढरी सुप्रभात मित्रांनो सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय नदीवरती 2 दिवसाची भात लागण आमची झालेली आहे व्लॉग मला सगळ्या व्लॉगमध्ये नाही दाखवता आलं मी प्रत्येक दिवसाचा एक नॉर्मल थोडा थोडा व्हिडिओ दाखवला आहे कारण काय होतं पावसाचं प्रमाण खूप होतं आमच्याकडं इतका पाऊस होता की शूटच करायला जमत नव्हतं आणि त्यात कामाची एवढी घाईगडबड होती त्याच्यामुळे ते व्यवस्थित आम्हाला नाही दाखवता आलं पण मी नॉर्मली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आम्ही चाललो नदीवर पाऊस खूप आहे इतकी हवा आहे इतकं वारं आहे नदीला इतकं पाणी आहे आणि छत्री टिकत नाही कागद बांधला आहे आणि आता आम्ही चाललो नदीवरती जाळी सोडलेत काल ती बघायला ते दोघे आहेत खाली त्यांच्यासोबत बघू काय मिळ भेटतं आहे आज समोर दिसते ती नदी आहे एवढी भरली आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असते की पूर्ण खाली होती आता एवढी नदी झाली आहे आणि आता आपलं या टोकावरून त्या टोकावर असं जाळं सोडलं या बोळाला आता बघू याच्यामध्ये काय भेटतं की काय किती मासे सापडतात काल पण सोडलं होतं मात्र कालचा व्हिडिओ नाही बनवता आला मला आता आपण आलो नदीवर जाळं काढतोय बघू आपल्याला काय मासा सापडतोय का हे असं जाळं सोडलं होतं आम्ही नदीचं पाणी खूप गडूळ झालंय आणि तुम्ही जो पाहताय आणि आपल्याला मासा सापडलाय पहिलाच मासा आपल्याला सापडलाय तुम्ही पाहू शकता एक नंबर आपल्याला इथं मासा सापडलाय मोठा मासा सापडलाय त्याला शेंगळ असं म्हणतात आमच्याकडे खूप कमी प्रमाणात हा मासा सापडतो आणि जाळ्यामध्ये आपल्याला पहिलाच मासा सापडलाय वा आपण त्याला बाहेर काढू हवा खूप सुटली एकदम जोरात नदीला लय पाणी आहे आणि मासे सापडतेत हे असं जाळं गेलं इथून तुम्ही बघू शकता त्याला तुम्हाला फेस दिसतात का ते तिकडं तो प्रथमेश येते या बाजूला आणि हा मासा तुम्ही बघू शकता एकदम एक नंबर मासा असतो याच्यामध्ये काटा नसतो खूप आहे नदीला त्याच्यामुळे पाण्यात जातो जसं जसं नदीचं वर येईल तसं तसं आम्हाला मासा जास्त सापडते आणि या माशाचं ना कोळशी आहे पाहू शकता हा मासा पडला आपण पाहू शकतो इथं खाली कालवण झाला आपला आज ताजे मासे कोळशीचे हा बघा इथं एक पडलाय दोन आहे तिथं खाली इथं पण खाली एक पाहू शकतो तुम्ही वा 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 कोणत्या रे नारबिट आहे का काय
चला चला रुका आतमध्ये जाव जाळं सोडू या बाजूला जाव मासा मोठा सापडल पण आपल्याकडे बोट नाही आपली बोट सुक्याव काढून ठेवली वरती जेव्हा पाण्यात टाकू दिला तेव्हा आपण मासे तिकडे मारू शकतो